आपण शब्द वाक्य अक्षर यांच्या वाचनाचा सराव केलेला आहे. या तासिकेला आपण जोडाक्षरी शब्द असलेल्या वाक्य वाचनाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला काही जोडाक्षरे जोडाक्षरे असलेले शब्द जोडाक्षर म्हणजे काय या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यासाठी मी फळ्यावर काही जोडाक्षरे लिहिले आहेत. तर त्यातील जे जोडाक्षर आहेत पहिल्या वळीतील जोडाक्षर आहेत ती अर्णव वाचेल. बरोबर आहे. अर्णवनं पाच अक्षर वाचले पाचच्या पाची बरोबर वाचते छान वाचतो सर. दुसऱ्या ओळीतील अक्षर सानू वाचेल. सानू येवर शाबास. सानू सुद्धा पाचही अक्षर वाचलेले आहेत. आता उरलेले अक्षर मी वाचतो. लक्ष द्या स्न त स्त त आणि स्व या सर्व अक्षरांचं जर आपण निरीक्षण केलं या सर्व अक्षरांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की बघा की सगळे अक्षर तयार होतात ना. दोन दोन अक्षर एकत्र गेले तर आणि नंतर हे एक जोडाक्षर तयार झालं. बरोबर की नाही. आता या अक्षरात पाहिलं त आणि य त आणि य जेव्हा एकत्र आलं तेव्हा काय म्हणलं य म्हणलं. या ठिकाणी निरीक्षण करा इथं कोणतं अक्षर तयार झालंय स आणि त मिळून तयार काय झालंय स्त. क आणि त एकत्र आलं तेव्हा काय म्हणलं त. स आणि न एकत्र आलं तेव्हा काय म्हणलं स्न म्हणलं. बरोबर का नाही. ल आणि या एकत्र आलं तेव्हा काय म्हणलं या म्हणलं. बरोबर का नाही. मग असं दोन दोन अक्षर एकत्र आले आणि एकच अक्षर तयार झालं तर त्याला काय म्हणायचं जोडाक्षर म्हणायचं. त्याला काय म्हणतात जोडाक्षर. मग दोन पेक्षा जास्त जर अक्षर एकत्र आली तरी सुद्धा जोडाक्षर तयार होतं. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक अक्षर दोन किंवा दोन पेक्षा अधिक अक्षर तयार होऊन एकच अक्षर तयार झालं. किती अक्षर एकच अक्षर तयार झालं तर त्या अक्षराला काय म्हणायचं जोडाक्षर. ते म्हणजे कोण च्या त्व स्क अशी जोडाक्षर तयार होतात. तर अशा अक्षरांना काय म्हणायचं जोडाक्षर म्हणतात. पुढच्या भागामध्ये आपण जोडाक्षरे असणारे शब्द वाचनाचा सराव करणार आहोत. धन्यवाद.